नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाजाद्वारे युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मे 2023 मध्ये ज्या काही महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिकपर्यंतच्या, त्या घटनांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये या महिन्यापासून मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लॉकियाच्या अंतर्गत तुमच्यासाठी जो प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचंय. आत्तापर्यंत एक दिवशीय क्रिकेटमध्ये, बघा इथे काय म्हणलंय, आत्तापर्यंत एक दिवशीय क्रिकेटमध्ये किती खेळाडूंनी द्विशतक केले, असा प्रश्न विचारलाय. बघा आत्तापर्यंत एक दिवशीय क्रिकेटमध्ये किती खेळाडूंनी द्विशतक केले. पहिला पर्याय आहे 9, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 11 आणि चौथा पर्याय आहे 12. बघा प्रश्न काय आहे, वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत किती खेळाडूंनी द्विशतक केलं आहे. समजा 9 उत्तर असेल तर 9 खेळाडू, त्यांची नावं, कोणत्या संघाविरुद्ध केलं आणि कोणत्या मैदानावर केलं आणि कोणत्या वर्षी केलं, अशा स्वरूपाची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणं गरजेचं आहे. 10 असेल किंवा 11 असेल किंवा 12 असेल, जे काही खेळाडू असेल त्यांची नावं, त्यांचा देश, कोणत्या संघाविरुद्ध केलं, कोणत्या मैदानात केलं आणि किती धावा काढल्या, अशा स्वरूपाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. मग मे 2023 मध्ये महत्वाची घटना कोणती आहे, पहिली तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. कोणता पुरस्कार? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो 23 जाहीर झालेला आहे, त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. मग 2023 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बघा, जॉर्जी ग्लोसोडिनो, बघा नाव अवघड आहे, स्क्रीनवर बघून घ्या, बल्गेरिया या देशाचे आहेत, यांनी लिहिलेल्या आणि अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवाद केलेला टाइम स्लेटर, कुठली कादंबरी, टाइम स्लेटर, चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला इथं दिसेल, टाइम स्लेटर या कादंबरीला 2023 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. बघा 2023 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर ही दोन नावं माहिती पाहिजे तुम्हाला आणि कोणत्या कादंबरीला, तर टाइम्स लेटरला मिळाला. मग आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची घोषणा काय झाली, 2024 हा पुरस्कार सुरू कराव्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात या पुरस्काराची सुरुवात 2005 झाली. कॅंग स्टार्ट या चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. £50,000 हे त्या या पुरस्काराचं स्वरूप आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या बाबतीत आणखी माहिती काय, बघा पुरस्कारात आतापर्यंत खालील बदल करण्यात आले. कोणते बदल करण्यात आले, आता जे काय बदल करण्यात, ते बदल आपल्याला पाहायचे आहेत. बघा पहिला बदल काय, मॅन ग्रुप ऐवजी हा पुरस्कार कॅंग स्टार्ट या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात यायला लागला. ही सुरुवात कधीपासून झाली, 2019 म्हणजे कोणत्या ग्रुपकडून, कोणत्या ग्रुपकडे हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली, कोण देऊ लागलं, अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर हे वाक्य महत्वाचं आहे. हा पहिला बदल झाला. दुसरा बदल, 2015 दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जात होता. किती? दर 2 वर्षांनी. परंतु 2016 दर वर्षी, बघा दर 2 वर्षांनी 15 आणि हा दरवर्षी दिला जातो. मग आता ह्यात बघा, 2016 हा पुरस्कार मूळ भाषेत, जी मूळ कोणती भाषा आहे ती मूळ भाषा व तेच साहित्य इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या लेखकाला विभागून देण्यात येतो, हा एक बदल केला. म्हणजे बघा इथं तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही काय म्हटलंय, जॉर्जी गोसोपेडिनो हे मूळ लेखक आहेत बल्गेरियाचे, टाइम सेल्टरचा इंग्रजी अनुवाद कोणी केला, अंजेला रॉडेलने केला. म्हणजे मूळ लेखक आणि त्याचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या व्यक्तीला 2016 हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे, अशा पद्धतीचा भाग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून इथं काय म्हणलेलं, मूळ भाषेत आणि इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या लेखकाला दिला जातो, हा एक बदल केला लेखानी, लेखक आणि काय म्हणले, भाषांतरकार. 2019 मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचे नामकरण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असं करण्यात आले. बघा आधी नाव काय होतं, मॅन बुकर इंटरनॅशनल असं नाव होतं, परंतु 2019 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असे नाव या पुरस्काराला देण्यात आलेलं आहे किंवा नामकरण करण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची मे 2023 मधली घटना आहे, नवीन संसद भवनाचं काय करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं. बघा नवीन संसद भवनाचं जे काय 28 मेला उद्घाटन करण्यात आलं, ते नवीन संसद भवन तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसेल, तुम्ही पेपरला न्यूजपेपरला सुद्धा पाहिलं असेल. याचं भूमिपूजन 10 डिसेंबर 2020 झालं होतं. उद्घाटन कसं झालं असा जर प्रश्न आला, तारीख विचारली तर 28 मे 2023 कोणाच्या हस्ते, तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आता याच्यावर तुम्ही बघितलं असेल, बराच वाद झाला होता की राष्ट्रपतीला बोलवलं पाहिजे, उपराष्ट्रपतीला बोलवलं पाहिजे, परंतु या ठिकाणी काय की कोणाच्या हस्ते झालं, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. वास्तुरचनाकार कोण आहेत, विमल पटेल वास्तुरचनाकार आहेत. निर्मिती कोणी केली, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी निर्मिती केली. आणि डिझाईन तयार कोणी केलं, HCP डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड सेंट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांक अंतर्गत बांधकाम करण्यात आला. आता
बघा वास्तुरचनाकार कोण आहेत, निर्मिती कोणी केली आणि याचं डिझाईन कोणी केलं, हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत. अंदाजित खर्च 970 कोटी, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणखीन काही कामं राहिले त्याला देखील खर्च येणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी होती. आता नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये काय आहे? या संसद भवनामध्ये एक मोठे संविधान सभागृह आहे. काय आहे? संविधान सभागृह. त्यातून भारताच्या लोकशाही वारसाचे दर्शन होणार आहे. वैशिष्ट्यामध्ये काय? संविधान सभागृह आहे. मुख्य 4 मजली इमारत आहे. किती मजली इमारत आहे? 4 मजली इमारत आहे. कसल्या आकाराची आहे? त्रिकोणी आकाराची आहे. बांधकाम 64,500 चौरस मीटर एवढे आहे. 16,000 चौरस मीटर अंडरग्राउंड, 16,921 चौरस मीटर अंडरग्राउंड असणार आहे, ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. या इमारतीला 3 मुख्यद्वार असतील. त्याला ज्ञानद्वार, पहिलं नाव काय आहे? ज्ञानद्वार. दुसरं नाव काय आहे? शक्तीद्वार. आणि तिसरं नाव काय आहे? कर्मद्वार. अशा पद्धतीनं 3 नावे देण्यात आली. जे काही मुख्यद्वार आहेत त्याला 3 नावाने हे ओळखलं जाणार आहे, असे एक वैशिष्ट्य या नवीन संसद भवनाचं आहे. आता बघा, लोकसभेत खासदारासाठी सुमारे 888 आणि राज्यसभेच्या खासदारासाठी 384 पेक्षा जास्त सीट असणार आहेत. भविष्यात दोन्ही सभागृहाची जी काही वाढीव संख्या लक्षात घेऊन ही सदस्य संख्या वाढवली आहे. म्हणजे बघा, भविष्यात जे काही खासदार वाढणार आहेत, तुम्ही बघितलं असेल की आत्ता जी काही लोकसभेची किंवा राज्यसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती 1971 जनगणनेच्या आधारावर, त्या परिसीमन जी काही जनगणना आहे त्याच्या आधारावर आहे. परंतु ज्यावेळेस भविष्यात ही बदल होईल त्यावेळेस 888 खासदार आणि 384 खासदार बसू शकतील एवढी क्षमता असणार आहे. हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताचे उदाहरण असणार आहे. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, हे देखील ह्या संसद भवनाचं वैशिष्ट्य आहे. आता बघा, दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन काय म्हणलंय? संसद भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, इंडिया गेट व इतर अभिलेखकर कार्यालय ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्राला संयुक्तपणे सेंट्रल व्हिस्टा असे म्हणतात. बघा काय म्हणलंय, सेंट्रल व्हिस्टा कशाला म्हणतात त्याचं एक उदाहरण. नवीन संसदेची इमारत बांधण्यासंबंधी प्रकल्प म्हणजे सेंट्रल विस्टा होय, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता त्यानंतर बघा, नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षाच्या आसनाजवळ सेंगोल या नावाने प्रचलित राजदंड ठेवण्यात आला आहे. आता बघा, सेंगोल, ऐतिहासिक सेंगोलच्या संदर्भातली ही माहिती आहे. ही तुम्हाला नवीन संसद भवनाचं वैशिष्ट्य कुठलं आहे किंवा कुठलं नाही असा प्रश्न विचार तर हा भाग महत्वाचा आहे. आणि आता हे ऐतिहासिक सेंगोल त्यातलाच भाग आहे. मग आता ह्या सेंगोल म्हणजे काय, त्याला ऐतिहासिक शब्द म्हणण्याचं बी कारण वेगळे. तर बघा, नवीन संसद भवनात लोकसभेच्या आसनाजवळ सेंगोल या नावाने प्रचलित राजदंड ठेवण्यात आला. सेंगोल म्हणजेच काय? राजदंड म्हटलेलं आहे. 1947 देश सोडताना इंग्रजांनी हा सेंगोल भारताच्या ताब्यात देऊन सत्तेचे हस्तांतरण केले होते. सेंगोलचा वापर सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून केला जातो. सोने किंवा चांदीचा बनलेला हा राजदंड शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक आहे. सेंगोल हा शब्द तमिळ शब्द आहे. कसला शब्द आहे? तमिळ शब्द आहे. सेमोई वरून आला आहे. कशावरून आला आहे? ह्या तमिळ कोणत्या सेमोई शब्दावरून आला आहे. या राजदंडात चांदीच्या सेंगोलवर सोन्याचा थर असतो, त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. काय? नंदी विराजमान आहे. हा सेंगोल 5 फूट उंच आहे. सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गदेच्या आकाराच्या राजदंडाला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात. सेंगोल म्हणजे भरपूर समृद्धी धनधान्य असणे. वजन किती? 800 ग्रॅम. सोन्याचा मुलाम आहे. आता यात बघा, जसं नवीन संसद भवन चर्चेत आलं उद्घाटनामुळं, त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात घ्या, सेंगोलची पण खूप चर्चा न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये झालेली आहे. म्हणून तो एक भाग आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. येणाऱ्या आगामी कालखंडाच्या कोणत्याही परीक्षेमध्ये यावर आपल्याला दोन तीन वर्ष परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा, इंग्रजांकडून 14 ऑगस्ट 1947 रोजी 11:45 हा राजदंड सत्ता हस्तांतर म्हणून पंडित नेहरू यांना सोपविण्यात आला. 1978 पासून तो अल्लाहाबाद प्रयागराज संग्रहालयात ठेवण्यात आला होता. 8व्या शतकामध्ये चोल साम्राज्यात याचा वापर केला जातो. साम्राज्याचे राजा वारसदाराची घोषणा करून सत्ता हस्तांतरण म्हणून सेंगोल सोपवत असत. इंग्रजांनी व्हॉइसराय लॉर्ड माउंटबॅटन सत्ता कशी सोपवायची हे नेहरूंना विचारते. श्री राजगोपालचारी यांनी सेंगोलचा विचार दिला. तो तमिळनाडूच्या सोनाराकडून बनवून घेतला. निर्मित सहभागी विमुदी येथू राजुलू वयवर्ष 96 आणि विमुदी सुधाकर 88 वयवर्ष हे अजूनही हयात आहेत, ज्यांनी हा सेंगोल बनवलाय.
त्यानंतर महत्वाची घटना मे 2023 मधील युपीएससीचा रिझल्ट लागला केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेचा, त्याची देखील न्यूज आपण घेतली. मग तुम्ही म्हणताल सर ही न्यूज देखील आपल्या परीक्षेला विचारली जाते का? हो, विचारली जाते. एक वर्षी संपदा मेहता ह्या महाराष्ट्रातल्या युपीएससीच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्रातनं प्रथम आल्या होत्या, तर एमपीएससीच्या परीक्षेमध्ये केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातनं केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेत प्रथम कोण आले होते असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे ही न्यूज आपण घेतली. युपीएससी 2022 अंतिम निकालामध्ये केंद्रीय लोकशाहीच्या परीक्षेत पहिल्या 4 क्रमांकावर सलग दुसऱ्या वर्षी बघा, सलग दुसऱ्या वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे. प्रथम क्रमांक इशिता किशोर यांना मिळाला आहे, द्वितीय क्रमांक गरिमा लोहिया यांना मिळाला आहे, तृतीय क्रमांक उमा हरती यांना मिळाला आहे आणि चतुर्थ क्रमांक स्मृती मिश्रा यांना मिळाला आहे. ज्या पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी पहिल्या 4 क्रमांकावर मुलींनी बाजी मारली ही एक न्यूज अतिशय महत्त्वपूर्ण आहे. युपीएससी परीक्षेत ठाण्यातील डॉक्टर कश्मीरा शके यांनी राज्यात प्रथम आणि देशात 25वा भारतामध्ये 25व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले आणि राज्यात त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे डॉक्टर कश्मीरा शके. ही देखील न्यूज महत्त्वाची आहे. 913 यशस्वी उमेदवारात एकूण 320 महिला आहेत. महिलांची संख्या यावेळेस लक्षणीय आहे. टॉप 10 6 मुली आहेत. बघा टॉप 10 6 मुली आणि या ठिकाणी बघा टॉप 25 जवळजवळ 14 मुली आहेत. एकूण निकालात महिलांचे प्रमाण 34% आहे. तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात घ्या काय म्हटलंय, एकूण निकालात महिलांचे प्रमाण किती टक्के? 34% असाही या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा नरेंद्र मोदीला सर्वोच्च सन्मान प्राप्त. मेमध्ये नरेंद्र मोदीचा परदेश दौरा होता, त्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या भेटी दिल्या. तिथल्या काही देशांनी त्यांना तिथला सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिले. मग कोणते देश आहेत ते आपल्याला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पापुया न्यू गिनी, बघा हा एक देश आहे. कुठला? पापुया न्यू गिनी. दुसरा फिजी हा देश आहे आणि तिसरा रिपब्लिक ऑफ पलाऊ. या 3 देशांचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलं. आता पापुया न्यू गिनीचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? ग्रँड कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. कुठल्या देशाचा? पापुया न्यू गिनीचा. फिजीचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि रिपब्लिक ऑफ पलाऊचा सर्वोच्च पुरस्कार एपकल सन्मान आहे. बघा 3 देश कुठले? पापुया न्यू गिनी, फिजी आणि रिपब्लिक ऑफ पलाऊ. त्यांचे पुरस्कार काय? पापुया न्यू गिनीचा सर्वोच्च पुरस्कार, फिजीचा सर्वोच्च पुरस्कार आणि रिपब्लिक ऑफ पलाऊचा सर्वोच्च पुरस्कार. हे 3 पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे. त्यामुळे ही घटना आपल्यासाठी महत्वाची. आणि तुम्हाला याच्यावर प्रश्न तशा स्वरूपाने विचारला जाऊ शकतो की मे 2023 नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे पुरस्कार प्राप्त झाले आणि कोणते झाले असा प्रश्न आला तर हे माहीत असणं अपेक्षित आहे. आता बघा नरेंद्र मोदीचा सर्वोच्च सन्मान करण्यात आला. आता पॅसिफिक बेटाच्या देशाच्या एकतेच्या कारणासाठी आणि ग्लोबल साऊथच्या कार्याचे नेतृत्व केल्याबद्दल पापुया न्यू गिनीचे पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान प्रदान केला. पापुया न्यू गिनी पंतप्रधान जेम्स माराको आणि फिजीचे पंतप्रधान सित्वानू राबुका हे देखील माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा पॅसिफिक देशांना भारताकडून ज्या पॅसिफिक दौऱ्यावर गेले होते नरेंद्र मोदी, भारताकडून त्यांना काय मदत करण्यात आली या स्वरूपातल्या ही न्यूज आहे ती महत्वाची. 21 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅसिफिक बेटावरील 14 देशाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पापुया न्यू गिनी या देशात दाखल झाले होते. या दौऱ्यामध्ये पॅसिफिक आयर्लंड देशासाठी मदतीची मोदी यांनी काय केली? घोषणा केली. आणि आरोग्य सुविधापासून सायबर गुन्हेगारीपर्यंतच्या 12 योजना त्यांनी जाहीर केल्या. किती योजना जाहीर केल्या? 12 योजना. मग बघा पॅसिफिक देशांना भारताकडून काय मदत मिळाली ह्या 12 योजनेच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. पहिलं काय, फिजीमध्ये 100 खाटाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभा करण्यात येणार, हा एक मुद्दा. पापुया न्यू गिनीमध्ये सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न येईल कोणत्या देशामध्ये सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र भारत उभं करणार आहे? पापुया न्यू गिनीमध्ये. 5 वर्षामध्ये 1000 विद्यार्थ्यांना सागर अमृत शिष्यवृत्ती भारत देणार. पापुया न्यू गिनीमध्ये जयपूर फूट शिबिर आयोजित करणार. दरवर्षी अशी 2 शिबिरं भारत घेणार आहे. या ठिकाणी सरकारी इमारतीवर सौर प्रकल्प उभारणारा ही 5वी घोषणा आहे. 6वी घोषणा जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करणार. लघु उद्योग विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देणार. सागरी रुग्णवाहिकेचा पुरवठा करणार. डायलिसिसच्या केंद्राची उभारणी करणार. जनऔषधी केंद्र देखील या ठिकाणी उभारली जाणार आहेत. योग केंद्राची उभारणी करण्यात येणार. आपत्कालीन परिस्थितीसाठी 24 तास उपलब्ध केंद्रासाठी
सहकार्य करण्यात येणार अशा पॅसिफिक देशासाठीच्या जवळजवळ 12 योजना नरेंद्र मोदी सरकारनं घोषित केल्या आहेत. त्यानंतर जी पुढली घटना G7 परिषद 2023 जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी G7 ची परिषद पार पडली. 49व्या क्रमांकाची 19 मे 2023 ते 21 मे 2023 च्या दरम्यान सदस्य राष्ट्र कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका असे 7 G7 हे 7 देश आहेत. कोणते आहेत असा प्रश्न ते माहिती असावी. आंतर सरकारी राजकीय मंच आहे यास ग्रुप ऑफ 7 असे म्हणतात. 25 मार्च 1973 स्थापना झाली. 25 नोव्हेंबर 1975 पहिले संमेलन पार पडले. युरोपियन युनियन नॉन इम्युमेरेटेड सदस्य आहे. मग काय म्हणलं, युरोपियन युनियन नॉन इम्युमेरेटेड सदस्य आहे असं विधान आहे. G7 मध्ये 1997 रशियाचा समावेश झाला. काय म्हणलं, 1997 रशियाचा समावेश झाला. त्यानंतर हा ग्रुप G8 नावाने ओळखला जात होता. 2014 क्रिमिया युद्धामुळे रशियाला बाहेर काढण्यात आले, त्यामुळे परत हा ग्रुप G7 नावाने ओळखण्यात येऊ लागला. इथे एक लक्ष द्या, G7 मध्ये 1997 रशिया सामील झाला, हा ग्रुप G8 झाला. 2014 क्रिमिया युद्धामुळे रशियाला या ग्रुप मधून बाहेर काढण्यात आलं आणि 2014 नंतर हा परत ग्रुप कुठल्या नावाने ओळखला जाऊ लागला, G7 नावानं. आमंत्रित अतिथीमध्ये भारताला निमंत्रण देण्यात आलं होतं. आता ह्या G7 बैठकीमध्ये युक्रेनमधील युद्धावर चर्चा झाली. G7 गटातील सर्व देशांनी रशियाला विरोध केलेला आहे अशी महत्वपूर्ण चर्चा ह्या परिषदेमध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर जी पुढली घटना आहे, तब्बल 64 वर्षानंतर, बघा इथे काय म्हणले, तब्बल 64 वर्षानंतर दलाई लामांना काय करत आले, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दिला किंवा त्यांनी तो स्वीकारला. बघा आता तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना तब्बल 64 वर्षानंतर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार स्वीकारला. दलाई लामा यांना 1959 हा पुरस्कार देण्यात आला होता. कधी? 1959 हा पुरस्कार देण्यात आला होता. परंतु बघा, दलाई लामा यांनी तिबेटी समुदायासाठी केलेल्या संघर्षासाठी आणि तिबेटी संस्कृतीची प्रेरणा दिल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. इथे काय म्हणलं, 1959 देण्यात आला होता, ती घोषणा केली होती, त्यावेळेस त्यांनी स्वीकारला नव्हता. 1959 दलाई लामा यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा चीनकडून तिबेटमधील, बघा काय म्हणलं, चीनकडून तिबेटमधील बौद्ध धर्माच्या अनुयायांवर अत्याचार करण्यात आला होता. चिनी हल्ल्यामुळे व्यतीत होऊन दलाई लामा 1959 तिबेट सोडून भारतात आले होते, त्यामुळे तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते जाऊ शकले नव्हते. 64 वर्षानंतर त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलेला आहे. आता दलाई लामा यांच्याबद्दल आपल्या थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. दलाई लामा हे तिबेटी लोकांचे आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे मूळ नाव तेनझिन गायसो. दलाई लामा हे शीर्षक मंगोलियन शब्द दलाई म्हणजेच महासागर आणि तिबेटी म्हणजे लामा म्हणजेच गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचे संयोजन आहे. दलाई लामा हे तिबेटचे 14वे धर्मगुरु आहेत. त्यांनी आयुष्यभर अहिंसा, मानवी हक्क आणि धार्मिक सौंदर्याचा पुरस्कार केलेला आहे. मग आता रॅमन मॅक्सेसे पुरस्कार तर यावर्षीचे डिक्लेअर झाले नाहीत, परंतु ही रॅमन मॅक्सेसे पुरस्काराची आपण घटना का पाहिली. 1959 पुरस्कार डिक्लेअर झाला, त्यावेळेस त्यांना डिक्लेअर झाला, तेव्हा त्यांनी चीनचं जे काही तिबेटवर आक्रमण झालं होतं त्या कालखंडात ते भारतात आले म्हणून ते पुरस्कार स्वीकारला जाऊ शकले नाही. परंतु त्यांनी या ठिकाणी दलाई लामांनी हा पुरस्कार किती वर्षांतर, 64 वर्षांतर स्वीकारलेला आहे. आता बघा, राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून मनोज सौनिक यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ सनदी अधिकारी मनोज सौनिक हे राज्याचे नवीन मुख्य 46वे सचिव बनले. 1987 IS batch ते अधिकार आहेत. मनोज सौनिक यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात द टेलिग्राम या दैनिकात पत्रकार म्हणून कोलकात्यात केली होती. ते मूळचे बिहारचे आहेत. मनोज सौनिक हे डिसेंबर 2023 सेवानिवृत्त होणार आहेत. मनोज सौनिक यांनी वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागामध्ये त्यांनी काम केलं आहे. त्या कामाचा त्यांना, प्रदीर्घ कामाचा त्यांना काय अनुभव आहे. त्यानंतर मनुकुमार श्रीवास्तव मावळते राज्याचे 85वे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्य सरकारने मे 2023 पासून राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली. बघा, मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती 5 वर्षाची असणार आहे. राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे, स्वाधीन क्षत्रिय. आतापर्यंतचे मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत, स्वाधीन क्षत्रिय 17 ते 2022.
दिलीप शिंदे अतिरिक्त कारभार आणि आता तिसरे कोण आहेत, मनुकुमार श्रीवास्तव. अशा पद्धतीने जे राज्याचे जे काही मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत त्यांच्याबद्दलची माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर तोफखाना रेजिमेंटमध्ये प्रथमच 5 महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. ही घटना अतिशय महत्वाची. बघा, तोफखाना रेजिमेंटमध्ये प्रथमच 5 महिला, या 5 महिलांची नावं पाठच करायची कंपल्सरी. बघा ना, भारतीय लष्कराच्या तोफखाना आर्टिलरी रेजिमेंटमध्ये प्रथमच 5 महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या महिला अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण कुठे घेतलं? चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. तोफखाना रेजिमेंटमध्ये किती महिला? 5 महिला. आणि त्यांची नावं लेफ्टनंट महक सोनी, सेंटा रेजिमेंट, काय म्हणलं, लेफ्टनंट महक सोनी, लेफ्टनंट साक्षी दुबे फील्ड रेजिमेंट, लेफ्टनंट आदिती यादव फील्ड रेजिमेंट, ही 3 नावं झाली. त्यानंतर लेफ्टनंट पायस मुदगिल मीडियम रेजिमेंट, लेफ्टनंट आकाशा सैनी. बघा, पायस मुदगिल, आकाशा सैनी, रॉकेज रेजिमेंट, हे रेजिमेंट कोणते ते पण लक्षात ठेवणं गरजेचं. अशी किती नावं आहेत? 5 नावं. तोफखाना रेजिमेंट लष्कराला साहेबूत ठरणारा महत्वाचा विभाग आहे. त्याच्या सुमारे 280 शाखा आहेत. या रेजिमेंटमध्ये बोफोर्स हवीजर धनुष M777 आणि K9 वज्र स्वयंचलित तोफा वापरल्या जातात. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग बघा किती नावं आहेत? 5. महक सैनी, साक्षी दुबे, आदिती यादव, त्यानंतर कोण सांगितलं, पायस मुदगिल आणि आकाश सैनी. कंपल्सरी 5 नावं पाठ करायची. विद्यार्थी मित्रांनो, 30 एप्रिलला कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडली, बरोबर आहे. वेगवेगळ्या विभागाच्या सरळ सेवेच्या परीक्षा पार पडल्या. मी पहिल्या जसं जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं आपण ही सिरीज चालू केली, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की तुम्ही फक्त काय करता, परीक्षेच्या आधीचे 2-4 महिन्याचे व्हिडिओ किंवा त्यावेळेच्या आवृत्त्या वाचता, तेवढं वाचून उपयोग नाही. परीक्षेच्या आधीच्या 1.5-2 वर्षाच्या, एप्रिलचा जो काय 30 एप्रिलचा पेपर झाला कंबाईनचा, त्यात तुम्ही म्हटलं असेल 2 वर्षाच्या आधीच्या घडामोडी विचारल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात ज्या ज्या काय महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या महत्त्वपूर्ण घटना तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. फक्त 4 महिन्याच्या 5 महिन्याचा करून उपयोग नाही. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी 6 चालू घडामोडी आवृत्ती, म्हणजे 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 पर्यंतच्या घटनाचा आढावा घेतलेली 6 चालू घडामोडी आवृत्ती मार्केटला उपलब्ध असेल. म्हणजे जून नंतर ज्या परीक्षा असतील त्या सगळ्या परीक्षेकरिता, म्हणजे मुख्य परीक्षा असतील किंवा सरळ सेवेच्या वेगवेगळ्या परीक्षा असतील त्या परीक्षेकरिता ती आवृत्ती निश्चितच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. पण ती कधी प्रकाशित होणार आहे? जुलैच्या पहिल्या आवृत्त्यात 6 आवृत्ती देवाधुज संपादित उपलब्ध असणार, ती तुम्हाला वाचावीच लागणार आहे. मी इथं मुद्दामून तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय की सर, ही मे मधली घटना आहे, ही जून मधली घटना आहे, मग आता महत्वाचं नाही, आता आम्ही परीक्षा पुढल्या वर्षी देणार आहेत, असं नाही. परीक्षेच्या कालखंडात जो अभ्यास करतो फक्त तेवढ्या पुरतात, त्याला यश मिळेल असंच नाही. तुम्हाला सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही सातत्यानं जर अभ्यास केला नाही तर मग तुम्ही बघितलं 30 एप्रिलला काय गोंधळला सगळ्या मुलांचा, मग सर पेपर अवघड गेला, मेरिट किती येईल काय, मग ती नंतरच्या चर्चा सुरू होतात. त्याच्यावर आपण जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही. आपली पुढली घटना आहे फिल्म बेअर पुरस्कार 2023. 68 क्रमांकाचा हिंदी चित्रपट उद्योगातील कलात्मक आणि तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल टाइम्स ग्रुपतर्फे, काय म्हणले, टाइम्स ग्रुपतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात 1954, सुरुवात कशी झाली? 54 कितव्या क्रमांकाचा? 68 क्रमांकाचा. 23 डिक्लेअर झाले, टाइम्स ग्रुप देतं आणि दरवर्षी देतं. आता यात बघा, देताना खूप काय दिलेलं असते पेपरला, न्यूजपेपरला तुम्ही बघा की पुरस्कार देताना सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, भरपूर काही पुरस्कार असतात. पण पाहताना आपण त्यातले मोजकं पाहणं गरजेचं आहे. बघा, त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट गंगूबाई काठियावाडी, सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव बधाई हो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट गंगूबाई काठियावाडी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी गंगूबाई काठियावाडी. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सर्वाधिक 10 श्रेणीमध्ये पुरस्कार पडले. किती श्रेणीमध्ये? 10 श्रेणीमध्ये. ह्यातच तुम्ही बघा 3 ठिकाणी झालं, सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्री आणि दिग्दर्शक. म्हणजे या ठिकाणी हे कोणत्याही पुरस्कार पाहत असताना चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री एवढंच सफिशियंट, दुसरं पाहायची गरज नाही, दिग्दर्शक एक. आणि यात जीवनगौरव पुरस्कार फिल्मफेअरमध्ये कोणाला मिळाला? प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आता बघा, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशक 2023 रिपोर्ट सॅन्स फ्रंटियर्स नावाची RSF नावाची संस्था, या संस्थेद्वारे दरवर्षी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. 2002 पासून याची सुरुवात झाली. एकूण सहभागी देश 180,
180 मध्ये भारताचा क्रमांक 161 आहे. आता हे महत्वाचं आहे, 180 मध्ये भारताचा क्रमांक 161 वा, 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 वा होता. किती होता? 150 वा. भारताची 11 स्थानांनी घसरण झाली. वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी या अंतर्गत हा मुद्दा आहे. आणि स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये तुम्ही जर बघितलं वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांका, भारत 161 क्रमांकावर 180 देशामध्ये. पहिले 3 देश नॉर्वे, आयर्लंड आणि डेन्मार्क, आणि शेवटचे क्रमांक देश उत्तर कोरिया 180 वा, चीन 179 वा, आणि व्हिएतनाम 178 वा. शेवटचा क्रमांक कुठल्या देशाचा आहे? उत्तर कोरियाचा. पहिला क्रमांक सर्वात जास्त वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य कुठल्या देशामध्ये आहे? नॉर्वे देशामध्ये आहे. 2 नंबरचा आयर्लंड आणि 3 नंबरचा डेन्मार्क. आरएसएफ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर सरकारी संस्था असून ती दरवर्षी जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध करत असते. संस्थेचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. कुठे आहे मुख्यालय? पॅरिसमध्ये असून त्यात संयुक्त राष्ट्राची सल्लागार, संयुक्त राष्ट्रांनी सल्लागाराचा दर्जा दिला आहे. म्हणजे अधिकृत संयुक्त राष्ट्राचे आहे या संस्थेकडनं हा निर्देशांक काय केला जातो? प्रकाशित केला जातो. 3 मे हा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. आणि 2023 ची थीम सेपिंग ए फ्युचर ऑफ राईट्स, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲज ए ड्रायव्हर फॉर ऑल अदर ह्युमन राईट्स, अशा प्रकारची ही थीम या ठिकाणी 3 मे ह्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाची आहे. आरएसएफने प्रसार माध्यम स्वातंत्र्याची व्याख्या काय केली? मग ही कोणत्या निकषाच्या आधारे हे निकषाच्या देशाचा क्रमांक ठरला जातो? बघा, लोकांचे हित लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय, आर्थिक, कायदेशीर, सामाजिक हस्तक्षेपाविना, तसेच पत्रकारांना कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक धोका न उद्भवता बातमी निवडण्याची, तयार करण्याची आणि ती प्रसारित करण्याची पत्रकाराची वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवरील क्षमता, म्हणजेच काय म्हणले? वर्तमान प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य असं म्हटलंय. काय म्हणलंय? बातमी निवडण्याची, तयार करण्याची आणि ती प्रसारित करण्याची पत्रकाराची वैयक्तिक आणि सामूहिक पातळीची क्षमता, म्हणजेच प्रसार माध्यम स्वातंत्र्याची ही व्याख्या आहे. मग आता जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2023 असे घसरत गेले भारताचे स्थान. आता भारताचे स्थान कोणत्या वर्षी कशा कशा पद्धतीने घसरत गेले बघा. 2016 कितवा क्रमांक? 133 वा. 17 कितवा क्रमांक? 136 वा. 18 कितवा क्रमांक? 138 वा. 19 कितवा क्रमांक? 140 वा. 2020 142 वा. 21 142 ला, 22 150 वा, 23 किती? 161 वा क्रमांक. अशा पद्धतीने हे स्थान कसं घसरत गेलंय याचा ड्राफ्ट मी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 29वी महानगरपालिका स्थापन झाली. महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यामध्ये 10 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले आहे. जालना ही राज्यातील कितवी महानगरपालिका? 29वी. 28वी कोणती महानगरपालिका आहे? इचलकरंजी, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी. मुंबई पोलीस भरतीचा जर तुम्ही पेपर बघितला तर त्या भरतीच्या, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ॲजिट्यूड तो प्रश्न विचारण्यात आला होता. 29वी महानगरपालिका कोणती? तर जालना ही आहे. जालना स्टील इंडस्ट्री म्हणून ओळख आहे, मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखलं आहे. त्यानंतर बघा, जालना शहराची राज्यभरात ओळख आहे, म्हणजे कशामुळं? मोसंबी उत्पादक आणि स्टील इंडस्ट्री म्हणून. तसेच सीड्स कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून हे देखील ह्या ज्या महिकोचं बियाणं तुम्हाला माहित आहे प्रसिद्ध आहे. सीड्स कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलंय. भारताची बियाणे राजधानी म्हणून देखील जालना जिल्ह्याची ओळख आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1 मे 1951 मध्ये औरंगाबाद, सध्याचे छत्रपती संभाजीनगर विभाजनातून या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 27वी मनपा पनवेल, 28वी मनपा इचलकरंजी आणि 29वी मनपा जालना. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील ही 29वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली तर त्याचं उत्तर काय? जालना हे उत्तर आहे. लॉरियस पुरस्कार 2023. आता लॉरियस पुरस्कार सुरुवात 2000 झाली. कोणत्या वर्षी झाली? 2000 आयोजन पॅरिसमध्ये. पुरस्कार पूर्वीप्रमाणे काय काय पुरस्कार आहे बघा. लॉरियस पुरस्कार कोणते आता बघा. सर्वोत्तम पुरुष खोडे खेळाडू कोणे? लिओनेल मेसी. सर्वोत्तम महिला खेळाडू सेली ॲन फ्रेजर पियर्स. हे ॲथलेटिक्स आहे. कुठल्या देशाची? जमैका. सेली ॲन फ्रेजर पियर्स असं नाव आहे. ॲथलेटिक्स रनिंग आणि जमैका या देशाची आहे. सर्वोत्तम संघ अर्जेंटिना संघ. लक्ष्य विलक्षण कामगिरी कार्लोस अल्कराज स्पेनचा. यशस्वी पुनरागमन ख्रिस्तियन एरिकसन डेन्मार्कचा. सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू कॅथरीन डे बुनेर. आणि सर्वोत्तम ॲक्शन एलियन ग्यू
अशा पद्धतीने लॉरियस पुरस्कार आदर जरी विचारले हा क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आहे, त्यामुळे याच्याबद्दलची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्काराची नामांकने प्रसिद्ध प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी निवडतात, पत्रकार निवडतात. यामधून लॉरियस जागतिक क्रीडा अकॅदमीचे 71 सदस्य विजेत्याची निवड करतात. 71 सदस्य, किती सदस्य? 71 सदस्य विजेत्याची निवड करतात प्रसार माध्यमाचे, प्रसिद्धी माध्यमाचे असं म्हणलं. मेशिला यादी 2020 साली हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी फॉर्म्युला 1 मधील सर्वोत्तम चालक लुईस हॅमिल्टन सह तो पुरस्काराचा संयुक्त मानकरी ठरला होता. याआधी देखील मेसीला हा पुरस्कार मिळाला. एकाच वर्षी सर्वोत्तम खेळाडूसह वर्षातील सर्वोत्तम जागतिक संघ, बघा संघ इथं काय म्हणलं, संघ आणि इथं खेळाडू असे दोन पुरस्कार स्वीकारला. मेसी हा जगातला पहिलाच खेळाडू ठरला आहे. म्हणजे खेळाडू म्हणून मी पुरस्कार मिळाला आहे आणि संघ म्हणून देखील पुरस्कार आहे, आणि असा पुरस्कार मिळणारा मेसी हा जगातला पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार आहेत. संस्थापक जोसेफ पुलित्झर अमेरिकेचे पत्रकार. एकदा असा प्रश्न आला, पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर पत्रकारिता क्षेत्रासाठी दिला जातो. 1917 सुरुवात झाली, पत्रकारितील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. द्वारे कोलंबिया विद्यापीठाद्वारे दिले जातात. पत्रकारितेसाठी 15 विभागात तर पुस्तके, संगीत आणि नाट्य अशा क्षेत्रातील कलाविषयक 8 गटात पुरस्कार देण्यात येतो. जनसेवेसाठी पुरस्काराबद्दल सुवर्णपदक प्रदान केले जाते. इतर सर्व विजेत्यांना प्रत्येकी $15,000 पारितोषिक दिले जाते. आता पत्रकारिता विभागातील बहुतांश पुरस्कार रशियाच्या युक्रेनमधील आक्रमण तसेच अमेरिकेतील गर्भपात विषयक निर्बंधाशी संबंधित वार्तांकनासाठी देण्यात आले. द बघा इथे काय म्हणले, द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला जनसेवा, काय म्हणले बघा, द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला जनसेवा आणि ब्रेकिंग न्यूज छायाचित्रणाच्या दोन विभागात हा बहुमान मिळाला. सामाजिक सेवा असोसिएटेड प्रेस, ब्रेकिंग न्यूज द लॉस एंजल्स टाइम्स, शोधपत्रिका द वॉल स्ट्रीट जनरल, स्पष्टीकरणात्मक वार्ताकर कॅटलिन डिकर्सन द अटलांटिक, स्थानिक वार्तांकन AL.com, मिसिसिपी टुडे. बघा आता हा भाग पाठांतराचा भाग आहे, हे 2-3 वेळेस व्यवस्थित वाचून घ्या किंवा स्क्रीनवरून तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून ह्यात प्रश्न आला तर आपला तो चुकता कामा नये. राष्ट्रीय वार्तांकन कॅरोलिन किचनर, वॉशिंग्टन पोस्ट. आंतरराष्ट्रीय वार्तांकन द न्यूयॉर्क टाइम्स पत्रकार. हे सगळं का दिलं, तर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आला तर तो चुकता कामा नये. फीचर लेखन एली सास्लो, वॉशिंग्टन पोस्ट. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी असोसिएटेड प्रेस. फीचर फोटोग्राफी ख्रिस्टीना हाऊस, दी लॉस एंजल्स टाइम्स. टिप्पणी पत्रकारिता काइल फिटमायर, AL.com. समीक्षा अँड्रेया लॉंग चू, न्यूयॉर्क मॅगझिन. संपादकीय लेखन मियामी हेरॉल्ड आणि संपादकीय व्यंगचित्रे मोना चाल्बी, न्यूयॉर्क टाइम्स. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्वपूर्ण निकाल जे देण्यात आले, दिल्लीच्या संदर्भातला आणि महाराष्ट्राच्या संदर्भातला, पॉलिटिकल सायन्समध्ये हा भाग खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 11 मे 2023 हे निकाल देण्यात आले आणि त्या खंडपीठामध्ये जे न्यायाधीश होते त्यांची नावं माहिती असणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत, न्यायमूर्ती हिमा कोल्हे आहेत, PS नरसिंह आहेत, कृष्णा मुरारी आहेत आणि MR शाह आहेत. 5 खंडपीठानं, 5 न्यायाधीशानं हा निर्णय 11 मे 2023 रोजी दिला. मी ते हेडिंग काय दिली, सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्वपूर्ण निकाल. मग आता दोन महत्वपूर्ण निकाल कोणते, कधी दिला, 11 मे 2023, कोणत्या न्यायाधीशांनी दिला, ह्या 5 खंडपीठामध्ये 5 न्यायाधीश होते, ते 5 कोणते होते, त्यांची नावं असणं, कोण होतं किंवा नाही असा प्रश्न आला तर महत्वाचा आहे ते. मग आता बघा, पहिला निकाल काय, दिल्ली नायब राज्यपालाच्या संदर्भातला, जो दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात जो वाद आहे त्याच्या संदर्भातला आहे. मग काय निकाल दे, सर्वोच्चाच्या न्यायालयामधली जी काही महत्वाची निरीक्षण आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. बघा, बदली आणि नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारकडे राहील. काय म्हणलंय, बदली आणि नियुक्ती, याच्यामध्ये हस्तक्षेप केंद्र सरकार करता कामा नये, राज्य सरकारकडे राहील. तर प्रशासकीय कामकाजात दिल्लीच्या नायब राज्यपालला निवडून आलेल्या सरकारचा सल्ला ऐकावा लागेल हे निरीक्षण आहे. न्यायालयाने पोलीस कायदा सुव्यवस्था तसेच जमीन व्यवहाराचे प्रकरण सोडून उर्वरित अधिकारांच्या बदल्या नियुक्तीचे अधिकार दिल्ली सरकारला दिले आहेत. बघा, ह्या न्यायालयाचे काय निरीक्षण आहेत, ते निरीक्षण कोणतं आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर हे महत्वाचे आहेत. इतर विधानसभाप्रमाणे दिल्ली विधानसभेचे सदस्य मतदारामधून निवडून येतात. लोकशाही आणि संघराज्य रचनेचा सन्मान केला पाहिजे. दिल्ली पूर्ण राज्य नसले तरी त्यांची विधानसभा राज्य सूची आणि समोरची सूची संबंधित कायदा बनू शकते.
राजधानी दिल्लीतील अधिकाराच्या वादामुळे सत्ताधारी आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अधिकाराच्या बदल्या आणि नियुक्ती संबंधात दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार जे वाद होता, दिल्लीच्या सरकारने केंद्र सरकारसोबत अधिकाराची मर्यादा निश्चित करण्यासाठी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. हे शेवटचं जे काही विधान वाचून दाखवलं त्या संदर्भात दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये जे काय आम आदमी पार्टी अरविंद केजरीवालचं सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये जे काय केंद्र सरकारमध्ये वाद होते त्याच्या संदर्भातले हे जे काही महत्वाची निरीक्षणं आहेत तुम्हाला सांगितलेली, ही निरीक्षणं अतिशय महत्वपूर्ण ठरतात. व्यवस्थित करून जायचं, येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाईलच. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या काय काय याच्यात विचारला जाऊ शकतं हा महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भातला एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आलं त्याच्या संदर्भातला दो निकाल आहे. मग या निकालातले काय महत्वाची निरीक्षण, बघा आमदारांना अपात्र ठरविण्याचा नकार देताना त्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा हा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. काय आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सत्तांतर प्रक्रियेतील राज्यपालाच्या हस्तक्षेपावर घटनापीठाने ताशेरे ओढले. नबाब रेबिया अरुणाचल प्रदेशमधले हे प्रकरण आहे. खटल्याच्या निकालातील विधानसभा अध्यक्षाच्या अधिकाराशी संबंधित मुद्दा 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्यात आला. आता याच्या आधी त्या घटनापीठाने जे निर्णय दिला होता त्याच्यावर हे सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ सहमत नव्हतं. मग त्यांनी आता 7 सदस्यीय घटनापीठाकडे तो अधिकार सोपवलाय. आणि याचाच विरोधकांनी बऱ्याच वेळेस नबाब रेबिया अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही प्रकरण झालं ते बी नेमकं प्रकरण काय आहे संपूर्ण डिटेल प्रकरण माहिती करून घ्या. फिप पक्षादेश फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात असं एक निरीक्षण नोंदवलं. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला पक्षप्रदोन नेमण्याचा अधिकार नाही. कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. राजकीय पक्षाचा फिप 10व्या सूचीनुसार महत्वाचा फूट पडली हे कळल्यावर अध्यक्षांनी चौकशी करायला हवी होती अशा स्वरूपाचं ही महत्वाची निरीक्षण आहे. बघा प्रत्येक निरीक्षण महत्वाचं आहे. काय खंडपीठाने निर्णय दिला हे जर विचारलं तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आपला एक निधन झालेल्या व्यक्तीबद्दल माहिती पाहिजे. अरुण गांधी यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला होता. 2 मे 2023 रोजी वयाच्या 89व्या वर्षी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झालं. महात्मा गांधी यांचे ते 5वे नातू होते. सेवाग्राममधील सहवासात त्यांच्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव पडला. या प्रभावावर आधारित त्यांनी लिगसी ऑफ लव्ह हे पुस्तक लिहिले. तुम्हाला इथे प्रश्न येईल अरुण गांधी यांनी महात्मा गांधीचा जो सहवास सेवाग्राम वर्धा या ठिकाणी जो लाभला त्याच्यावर आधारित कोणतं पुस्तक लिहिलं, तर लिगसी ऑफ लव्ह हे पुस्तक लिहिले. अरुण गांधी शांतता कार्यकर्ते, वक्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते ही त्यांच्याबद्दलची माहिती आहे. त्यानंतर 1956 ते पत्रकार म्हणून काम करण्यास भारतात आले. 1960 भारताचे नागरिक बनले. ते पत्रकार आणि इंडियन ओपिनियनचे संपादक होते. म्हणजे पत्रकार नावाचं दैनिक आणि इंडियन ओपिनियनचे संपादक होते. कोल्हापूरमधील अवनी या सामाजिक संस्थेत त्यांचं नातं होतं. बघा कोल्हापूरमधील कोणत्या संस्थेशी संबंधित होते तर अवनी संस्थेची. 1987 त्यांनी एम के गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हायलन्स इन मेमफिस ही संस्था अमेरिकेत त्यांनी स्थापन केली. कोणत्या संस्थेची स्थापना अमेरिकेत त्यांनी केली 1987 एम के गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हायलन्स इन मेमफिस ही संस्था त्यांनी काय केली स्थापन केली. त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली, द गिफ्ट ऑफ अँगर अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँड फादर महात्मा गांधी हे पुस्तक लिहिलं. लिगसी ऑफ लव्ह हे पुस्तक लिहिले. बी द चेंज ए ग्रँड फादर गांधी स्टोरी डॉटर ऑफ मिडनाईट ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी पीस ऑफ फार्मर असे म्हणत असत. ते स्वतःला काय म्हणत असत, बघा पीस ऑफ फार्मर शांती पेरणारा शेतकरी म्हणत असत. आता कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला आणि या ठिकाणी बीजेपीचा दारुण पराभव झाला. आणि या कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळून क्रमांक 1 पक्ष झाला. त्या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपल्याला निवडणूक 10 मे 2023 पार पडली. निवडणुकीचा निकाल 13 मे 2023 लागला. मतदान टक्केवारी 73.19%. एकूण विधानसभा जागा 224 भाजपला ते 66 जागा मिळाल्या. किती जागा मिळाल्या भाजपला, 66 जागा मिळाल्या. काँग्रेसला 135 जागा मिळाला. जनता दल शेकुरला 19 जागा मिळाल्या. कल्याण राज्य प्रगती पक्षाला 1 जागा मिळाली. सर्वोदय कर्नाटक पक्षाला 1 जागा मिळाली. अपेक्षेला 2 जागा मिळाल्या. म्हणजे 224 कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, भाजपला किती आहेत 66, बाय मिस्टेक तिथे 6 झालेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एक लक्षात ठेवू शकता.
काँग्रेसने एखादी बहुमत मिळवलं आणि भाजपच्या दारून पराभव केला यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील 38 वर्ष जुनी परंपरा कायम राहिली आहे. 224 पैकी 10 महिला आमदार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्रीपदी DK शिवकुमार यांची निवड करण्यात आली. मोखा चक्रीवादळाच्या संदर्भातली माहिती पाहिजे. बंगालच्या उपसागरात निर्माण 10 मे 2023 बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसला. अतितीव्र चक्रीवादळ जॉईंट टायफून टर्निंग वॉर्निंग सेंटर JTWC संस्थेने नुकतीच ही माहिती कोणत्या संस्थेने माहिती दिली तर ही संस्था आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्याचा वेग 65 किमी झाल्यानंतर त्या क्षेत्राला चक्रीवादळ समोर. चक्रीवादळ कशाला म्हणतात या संदर्भातला हा मुद्दा आहे. 13 मे 2023 रोजी वादळातील वाऱ्याचा वेग 210 किलोमीटर पर्यंत पोहोचला होता. आता बघा ज्योग्राफीच्या संदर्भात रिलेटेड भाग आहे परंतु करंटमध्ये हा वादळ हा मुद्दा आल्यामुळे वाऱ्याच्या वेगानुसार चक्रीवादळाची सरणी. चक्रीवादळ 62 ते 88 किलोमीटर ताशी वेग. तीव्र चक्रीवादळ 89 ते 117 किलोमीटर. अतितीव्र चक्रीवादळ 118 ते 166 किलोमीटर. अत्यंत तीव्र चक्रीवादळ 167 ते 221 किलोमीटर. आणि महाचक्रीवादळ 222 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक. त्याची इंग्रजी नावं सुद्धा मी कंसात या ठिकाणी दिलेली आहेत. ती देखील व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. मोक्का हे नाव यमेनने सुचवलं. कुठल्या देशाने सुचवलं असा प्रश्न आला तर यमेनने सुचवलं. तिथल्या एका बंदराचे नाव आहे. WMO ही जिनिवा स्थित, बघा WMO ही जिनिवा स्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळाची नाव ठेवण्याची एक पद्धत ठरवलेली आहे. CBIच्या संचालकपदी प्रवीण सूद यांची निवड करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभाग ज्याला आपण CBI म्हणतो. 14 मे 2023 रोजी कर्नाटकातील पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली. सध्याचे संचालक सुबोध कुमार जैनस्वाल 25 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. प्रवीण सूद यांचा कार्यकाल 2 वर्षाचा असणार आहे. सूद हे 1986 तुकडीतील कर्नाटक केडरचे IPS अधिकारी आहेत. सूद हे IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. IIM बेंगलोर आणि न्यूयॉर्कमधील सायराकूज विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मॉरिशस सरकारचे पोलीस सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांच्याबाबतची विशिष्ट माहिती म्हणून हा भाग घेतला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल त्यांना नॅशनल ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्ड 2011 सन्मानित करण्यात आले. सूद हे मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. बघा त्यानंतर दुसरी महत्वाची न्यूज होती ह्या महिन्यात चर्चित 2000 चलनातून रद्द होणार. RBIने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयाच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करून त्या बदल्यात नागरिकांना अन्य नोटा मिळवतील येतील. 2000 नोट 30 सप्टेंबर पर्यंत व्यवहारात राहणार आहे. त्यानंतर ती नसणार आहे असं RBIने डिक्लेअर केलंय. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला जो काही नोटाबंदीचा निर्णय घेतला होता 1000 रुपये आणि 500 रुपयाच्या आणि त्याच दरम्यान त्यांनी 2000 रुपयाची नोट चलनात आणलेली होती. मग ती कधी आणली आणि कधी बंद केली हे दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत. नोटा चलनातून मागे घेण्याचं कारण काय, RBIने कारण काय दिले, बघा स्वच्छ नोट धोरणाचा पाठपुरावा म्हणून 2000 नोट चलनातून मागे घेण्यात येत आहे. काय म्हटलंय इथं, कारण म्हटलंय. बघा काय वाक्य सांगितलंय, कारण हा शब्द सांगितलाय. नोट चलनातून आणण्याचे कारण, त्यावेळेस का आणली होती तर नोव्हेंबर 2016 मोदी सरकार नोटाबंदी केल्यामुळे मोठ्या संख्येने नोटा चलनातून अचानक बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी मोठ्या चलनी नोटेची गरज होती. त्यावेळेस नोटाबंदी केली त्यावेळेस चलनाचा पुरवठा, त्याला आपण इथे काय शब्द वापरला, मोठ्या चलनी नोटेची गरज होती. काय म्हटलंय, चलनातून अचानक बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी 2000 नोट आणली हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे 2000 नोट सरकारने चलनात आणली होती. त्यानंतरच महत्वाची न्यूज आहे, एव्हरेस्टवीर कामिरिटा. आता कामिरिटा शेर्पाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर 28 मे 2023 रोजी यशस्वी चढाई केली. आणि किती वेळा, 28 वेळा केली. किती वेळा केली, 28 वेळा. हे 28 वेळा केल्यामुळेच हे रेकॉर्ड आहे. म्हणूनच आपल्याला ही न्यूज या ठिकाणी पाहायची आहे. 28 वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारा तो पहिलाच शेर्पा ठरला. पहिलीच व्यक्ती कोरली, कोण, कामिरिटा. एव्हरेस्ट शिखर उंची 8848.86 मीटर. कामिरिटा यांनी 13 मे, बघा 1994 पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. कामिरिटा यांनी एव्हरेस्ट चढाईच्या सध्या सुरू असलेल्या मोसमात दुसऱ्यांदा एव्हरेस्ट गवसणी घातली. म्हणजे बघा 17 मेला पण एव्हरेस्ट सर केलं 27 वेळांदा.
आणि आता इथं तारीख किती, 28 मेला 28 व्यांदा केलं. किती व्यांदा? 28 व्यांदा. 28 वेळा केलं या मोसमामध्ये, 2 केल्यामुळे ही न्यूज खूप महत्वाची ठरत आहे. अशा पद्धतीने हे माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा यातलं पुढलं काय सांगितलं बघा, काठमांडू स्थित 7 समिट ट्रेक या मोहिमेत आयोजक कंपनीमध्ये ज्येष्ठ गिर्यारोहक मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं इतर कार्य काय, तर त्याबाबत ही माहिती दिलेली आहे. ज्या ऑनलाईन स्वरूपातल्या परीक्षा जाता जाता अशा घटना आहेत, त्या घटना आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, राज्य सरकारच्या नवीन वाळू उत्खनन धोरणानुसार राज्यातील पहिला वाळू विक्री डेपो प्रायोगिक तत्वावर नायगाव श्रीरामपूर येथे सुरू होणार आहे किंवा सुरू होत आहे. तुम्हाला प्रश्न येईल, नवीन वाळू उत्खनन धोरणानुसार राज्यातील पहिला वाळू डेपो कुठे सुरू झाला? नायगाव श्रीरामपूर येथे. सात्विक साईराज, बघा काय म्हणले, सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने ओक्सिन टीओ ई या मलेशियन जोडीवर मात करत आशियाई बॅडमिंटन ही मानाची स्पर्धा 58 वर्षानंतर जिंकली. किती वर्षानंतर? 58 वर्षानंतर जिंकली. भारताला तब्बल 58 वर्षांनी या स्पर्धेच्या सुवर्ण पदकावर नाव कोरता आले. दिनेश खन्ना यांनी 1965 पुरुष एकेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर हे दोघं जण आहेत. हा महत्वाचा मुद्दा. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल, या वर्षीची जी काय IPL झाली त्यात यशस्वी जयस्वालने 13 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. विरोधी संघ कुठला? कोलकाता नाईट रायडर्स वर्ष 2023. किती चेंडूमध्ये? फक्त 13 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जगातील सर्वात मोठा सिंहासनरूढ पुतळा नागपूर येथे उभारण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या स्थापनेला 2023 किती वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष पूर्ण झाले. त्याचं औचित्य साधून शताब्दी वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनरूढ भव्य पुतळा नागपूर येथे उभारण्यात आला. चबुतऱ्याची लांबी 20 फूट, रुंदी 15 फूट, उंची 9 फूट. सिंहासनरूढ पुतळ्याची उंची 32 फूट असून त्यावरील छत्र 7 फूट आहे. वजन 10,000 किलोग्राम आहे. त्यानंतर रियल माद्रिदने ओसासुनावर 2-1 अशी मात करत स्पेनमधील कोपा डे रे फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रियालने 2004 प्रथमच कोपा डे रे स्पर्धा जिंकलेली आहे. जो बायडन यांच्या देशांतर्गत धोरण सल्लागारपदी भारतीय अमेरिकी नीरा टंडन यांची नियुक्ती करण्यात आली. व्हाईट हाऊसच्या सल्लागार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या टंडन ह्या पहिल्या आशियाई अमेरिकी ठरल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय विद्यापीठामध्ये प्राध्यापकाच्या नियुक्तीसाठी CU CHAY यांच्या नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. प्रिन्स चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे 40वे राजे, ब्रिटनचे कितीवे राजे? 40वे राजे म्हणून, तर कॅमिला पार्कर यांचे राणी म्हणून शाही राज्याभिषेक May 2023 केला गेला. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासात प्रथमच ख्रिश्चन समुदायाशिवाय इतर धर्माच्या व वंशाच्या नागरिकांचा या सोहळ्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र या पौराणिक महत्व असलेल्या शहराच्या ज्योतिसरमध्ये जगातील सर्वात मोठ्या गीतेची प्रतिष्ठापना, काय म्हणलंय, गीतेची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून या ग्रंथाचे वजन 1000 किलो असेल. युपो सिंथेटिक पेपरपासून हा ग्रंथ इटलीच्या मिलानमध्ये तयार करण्यात आला आहे. द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीसह काँग्रेसने या चित्रपटावर हेट स्पीचचा आरोप केला होता. हा चित्रपट म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारला भाग पाडून सिरियात पाठवण्यात आलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदू मुस्लिमाची कथा आहे, मुलीची कथा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन, तुम्हाला इथं प्रश्न येईल, द हा सर्वाधिक गाजलेला चित्रपट ठरलेला आहे 2023 द केरळा स्टोरी, आणि त्याचे दिग्दर्शक कोण? सुदीप्तो सेन. निर्माते सनशाईन पिक्चर्स, विपुल अमृतपाल शहा. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 1,726 एकल महिला आढळल्या आहेत. एकल महिलांचे असे नियोजनबद्ध सर्वेक्षण करणारा, बघा, एकल महिलांचे काय म्हणजे, नियोजनबद्ध सर्वेक्षण करणारा नगर हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. सर्वेक्षणाचा हेतू या महिलांची संख्या निश्चित करून त्यांनी विविध सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणे. May 2023 जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण टिलबेरी ठरले. कुठले ठरले? टिलबेरी ठरले, उष्ण ठिकाण. येथे सर्वाधिक 46.2 तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे 44.6 तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक नोंदविले गेले. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा,
नक्षलवाद्याच्या विरोधात केलेल्या साहसासाठी राज्यातील 3 पोलिसांना राष्ट्रपती पदक मिळाले. किती पोलिसांना? 3 पोलिसांना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा शौर्य सन्मान शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमय मुंडे, त्यानंतर पोलीस नायक टिकाराम काटोगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम, म्हणजे पोलीस सेवेतील अधिकारी कोण? सोमय मुंडे, त्यानंतर कोण सांगितले? पोलीस नायक टिकाराम काटोगे आणि रवींद्र नेताम यांचा समावेश आहे. मे 2023 मध्ये लिथियमचा साठा सापडला. लिथियमला आपण पांढरे सोने म्हणतो. कुठं सापडला? राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये. कुठं सापडला? नागौर जिल्ह्यामध्ये डेगानमध्ये सापडलाय. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये हा साठा सापडला होता. आता जम्मू काश्मीरच्या साठ्यापेक्षा राजस्थानातील साठे मोठे आहेत. लिथियम इलेक्ट्रॉनिक वाहने, मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या निर्मिती महत्वाची असते. जगातील सर्वाधिक 47% लिथियम ऑस्ट्रेलियात सापडते. लिथियमवरील प्रक्रियेसाठी 58% प्रक्रिया कुठं होते? चीन. सापडते ऑस्ट्रेलियात, पण प्रक्रिया सर्वात जास्त कुठे होते? चीनमध्ये. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चीनकडून लिथियमची काय होते? आयात होते. अशा पद्धतीने लिथियमचा मुद्दा महत्वाचा आहे. मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मराठी लघुपट, बघा मराठी लघुपट चिरभोगची प्रथम पारितोषिकसाठी निवड केली आहे. प्रथम क्रमांकासाठीचा 2 लाख रुपयाचा पुरस्कार आहे. समाजातील जात आणि व्यवसाय यावर आधारित भेदाभेद, तसेच स्वातंत्र्य, समता, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकर यांनी चिरभोग मध्ये प्रकाश टाकला आहे. कुणी? निलेश आंबेडकर, निर्माते. सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी ऑपरेशन कुकी मास्टर ही मोहीम काय म्हणलंय रामेद? कोणती? सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी ऑपरेशन कुकी मॉन्स्टर ही मोहीम राबवली. चित्रपट समीक्षक अशोक राणे यांना 2023 सत्यजित रे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड करण्यात आली. बार्सिलोनाने 2023 लिगा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. 2018-19 नंतर पुन्हा एकदा त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. बार्सिलोनाने एस्पानोल संघाचा 4-2 असा पराभव केला. ही फुटबॉल स्पर्धा आहे. बार्सिलोना कसली स्पर्धा आहे? फुटबॉल स्पर्धा आहे. ला लिगा स्पर्धा कोणी जिंकली? बार्सिलोनाने. काय म्हटले? ला लिगा स्पर्धेचा संबंध कोणत्या खेळाशी? तर फुटबॉल खेळाशी. आणि कुठल्या संघाने? बार्सिलोनाने. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 गोवा येथे होणार आहेत. या स्पर्धेत 43 खेळांचा विक्रमी सहभाग असणार आहे. दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करणारे ऑपरेशन दोस्त, बघा काय म्हणलं, ऑपरेशन दोस्त राष्ट्रीय तपास यंत्रणी NIA मे 2023 राबवले. या कारवाई अंतर्गत महाराष्ट्रातील 9 राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील तब्बल 324 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 9वे कुलगुरू म्हणून डॉक्टर संजीव सोनवणे यांची निवड करण्यात आली. इचलकरंजीत स्वतंत्र RTO कार्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. MH 51 हा त्याचा नोंदणी क्रमांक असणार आहे. जे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल करण्यात आला. काय बदल करण्यात आला? बघा, किरण रिजोजी यांचं केंद्रीय कायदा मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली. रिजोजी यांच्या जागी संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला. रिजोजी यांच्याकडे आता पृथ्वी व विज्ञान मंत्र्याची जबाबदारी देण्यात आली. कायदा व न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंग बहल यांच्याकडून देखील या खात्याचा प्रभार काढून घेण्यात आला. त्यांना आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी. जे काय बदल झाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, तो बदल या वाक्यामध्ये मिळून जाईल. देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला डिफेन्स फंड सुरू करण्यात आला. HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने या फंडाची सुरुवात केली. देशातला पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला डिफेन्स फंड कोणता, असा प्रश्न आला, तो भाग महत्वाचा आहे. 11 मे 2023 रोजी पोखरण आयन चाचणीला किती वर्ष पूर्ण झाली? 25 वर्ष पूर्ण झाली. तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आणि हवामान बदलाचा सामना करताना तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मेरी लाईफ म्हणजेच माय लाईफ मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले. मध्य प्रदेशमधील भोपाळ हे संयुक्त राष्ट्रांनी अनिवार्य शाश्वत विकास उद्दिष्टे SDG राज्यसेवा याच्यावर बऱ्याच प्रश्न आलाय. SDG हे स्थानिक रेनीय स्वीकारणे भारतातील पहिले शहर बनले आहे. कान्स जो काही महोत्सव असतो त्या संदर्भातला हा टॉपिक आहे. खान फिल्म फेस्टिवल, बघा काय म्हणले, कान
फिल्म फेस्टिवल ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अभ्यासक अशोक राणे यांना 2023 सत्यजित रे समृषी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते याच्यापूर्वी पाहिलं होतं आपण. फिप प्रेस की बघा इंडिया या संस्थेतर्फे सिनेमा संदर्भातील उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. कान फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळणारे ते मराठीतील पहिलेच लेखक आहेत. 1955 साली सिनेमाची चित्रकथा या पुस्तकासाठी अशोक राणे यांना पहिल्यांदाच हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ असे स्थापन झाले आहे. या विद्यापीठाच्या कुलाधिकारी या पदावर चंद्रकांत दळवी म्हणजे सचिवपदी चंद्रकांत दळवी यांची निवड करण्यात आलेली आहे. सौरव गांगुलीची त्रिपुरा टुरिझमच्या ब्रँड अँबेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली. आणि सीडॅक संस्थेने स्थापन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कॉम्प्युटर कोणता ऐरावतने जगभरातील सुपर कॉम्प्युटरच्या यादीत 75वे स्थान मिळवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मे 2023 मधील ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या महत्त्वपूर्ण घटनांचा मी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला एक मी प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणं गरजेचं आहे. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देवाचा दूर संपादित सहामाही चालू घडवणची आवृत्ती तुम्हाला जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये मिळून जाईल. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.